मी माझ्या शरीराचा आज एक भाग देतो आहे आणि दर आठवड्याला असाच माझ्या शरीराचा एक एक भाग तुम्हाला भेट म्हणून देणार आहे. दोघांना संपवायची वेळ आली. माझ्या मुलांनी आणि बिंदासपणे त्यांचं जीवन त्यांनी जगावं ह्या चांडाळ चौकटीच्या नादाला लागू नये. अंगावर काटा आणणारं हे आहे ननावरे कुटुंबाचं धगधगत वास्तव. बघा मोदी सरकार बघा असं म्हणत हाताचं बोट कापणारा हा व्यक्ती आहे धनंजय ननावरे. साताऱ्यातल्या फलटणमध्ये ते राहतात. त्यांनी असं का केलं ते त्यांच्याकडूनच ऐका. बघा आपल्याला काय वाटतं, काय आमची परिस्थिती असेल, आमच्या घरावरती काय अन्याय होतोय, मग तरीही आपण लक्ष दुर्लक्ष करत आहात. पालकमंत्री शंभूराज देसाई काय करतायत हे काय म्हणजे पटण्यासारखं नाही आहे. जर आज आमच्यासारखं कुटुंब जर वाताहत होत असेल तर काय उपयोग आहे जगण्याचा. त्यामुळे मी कायद्याचीही वाट बघितली की बाबा कायदा काय प्रयत्न करतोय, परंतु असं जाणवलं की काय नाही सगळं हे तर सरकारी दप्तरी गुंडाळून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मलाही आज वेळ आलेली आहे करण्याची. तर ह्याला सर्वस्वी जबाबदार हे गुन्हेगारच आहेत जे नंदूनी व्हिडिओमध्ये नावं घेतलेली आहेत. तर मी आज ह्याच्यामुळे तुम्ही काहीच कारवाई करू शकत नसल्यामुळे मी माझ्या शरीराचा आज एक भाग देतो आहे आणि दर आठवड्याला असाच माझ्या शरीराचा एक एक भाग तुम्हाला भेट म्हणून देणार आहे. ते बघा माझ्या शरीराचा एक भाग आपल्याला भेट म्हणून देतोय मोदी सरकार. बघा घ्या, बरं वाटतं ना मोदी सरकार, घ्या आपल्यासाठी रोज एक आठवड्याला एक भाग देत जाईन मी ना. धनंजय ननावरेंचा हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसी कारवाईला वेग आला. शिवसेना आमदार बालाजी केणीकर यांचे पीए शशिकांत साठे, राष्ट्रवादीचे कमलेश निकम, नरेश गायकवाड यांच्यासह 2-3 जणांना ठाणे क्राईम ब्रांचनं बेड्या ठोकल्यात. पण आता हे नेमकं प्रकरण काय आहे? माजी आमदार पप्पू कलाणी आणि ज्योती कलाणींचे पीए नंदकुमार ननावरेंनी 1 ऑगस्टला पत्नीसह उल्हासनगरमधील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याआधी त्यांनी त्यांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांची नावं घेत एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि तो व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह काही साथीदारांनाही पाठवला. जो संग्राम निघाले आणि तो जो अंबरनाथला आल्यानंतर तो कोणाला भेटला आणि तिथून सगळं शरीर सुरू झालं. मग माझं मानसिकता थोडीशी रोज खराब होत गेली. वेगवेगळ्या पद्धतीने मला फोन वेगवेगळे आणि डिस्टर्बन्स झाला आणि त्याच्यामुळे सगळं माझं गणित फोन बिघडलं आणि त्यामुळेच हे सगळं घडलेलं आहे. व्यवस्थित सगळी कारवाई झाली पाहिजे आणि हे वकील मंडळींना हे कळत नाही की त्यांचाच एक भाऊ साताऱ्याला आमच्या विरोधकाचा वकील ज्ञानेश्वर देशमुख आमचा वकील त्याचा पुतण्या इथे माझ्या घरा शेजारी त्याचं ऑफिस पण आहे, घर पण आहे, घर इथे आहे राहतो अंबरनाथला जुनं घर इथे त्याचं हे पद्धतशीरपणे ट्रॅप करून कसं कसं अडकवायचं, कसं कसं करायचं, कुठे कसं खराब करायचं, कुठल्या माणसाला कसं बिघडवायचं, कुणाला काय सांगायचं, काय फोन करायला सांगायचे आणि पद्धतशीरपणे म्हणजे यांच्यासारखे हुशार मंडळी मी बघितले नाहीत आणि परंतु काहीतरी चांगलं करायचं ना, चांगलं करा ना, चांगलं करून मी करा असं वाईट करून किंवा कुटुंब कोणाचं संपवायचं असं षडयंत्र करून दिवसानुदिवस त्रास देऊन हे काय बरोबर नाही. आणि खूपच म्हणजे की असं कुठल्या वकिलांनी कोणाबरोबर करू नये आणि इतके पद्धतशीरपणे आता आमचे त्या काही केसेस जे काय होत्या त्या मिटत चाललेल्या ते मिटू नये किंवा संपू नये आणि नवीन सगळं काही ना काहीतरी पुन्हा कशात तरी अडकवायचं. माझ्या मुलीचं शिक्षण पूर्ण होऊ नये, माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण होऊ नये हे सगळं त्या षडयंत्राचा एक भाग आहे आणि मी खचून जाऊन
मला टॉर्चरच इतक्या पद्धतीने केलं की मी जावं आणि त्यामुळे हे सगळं झालं आहे. आणि विशेष वाटतं न बोलवता त्या वकिलाचं वडील इकडे येतो, न बोलवता ज्ञानेश्वर देशमुख रोज फोन करून काय ना काहीतरी काय ना काहीतरी 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 वेगळं काहीतरी हे काम सांग ते काम सांग हे कर ते कर कुठंतरी काहीतरी अटकवण्याचं. त्याच्यामुळे मला पूर्ण सगळ्या पद्धतीने भयानक पद्धतीने टॉर्चर केलं आणि त्यामुळे आम्हाला दोघांना संपवायची वेळ आली. ननावरेंनी मृत्यूपूर्वी बनवलेल्या व्हिडिओत आरोपींची नावं सांगूनही काहीच कारवाई होत नसल्यानं त्यांचे बंधू धनंजय ननावरे संतापले आणि गृह खात्याच्या कारभारावर नाराजी बोलून दाखवत न्यायासाठी शरीराचा एक एक भाग कापून फडणवीसांना भेट म्हणून पाठवणार असल्याचं सांगताना व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरलही झाला. त्यानंतर पोलिसी चक्र वेगानं फिरली आणि अटक सत्राला सुरुवात झाली. पण आत्महत्येआधी ननावरे दाम्पत्याचा व्हिडिओ आणि आता बोट कापतानाचा त्यांचे बंधू धनंजय ननावरेंचा व्हिडिओ यामुळे राज्यातील सत्तांतराच्या राजकारणामागे कायदा सुव्यवस्थेचे खरंच बारा वाजलेत का असा सवाल उपस्थित होतोय. आपल्याला याविषयी काय वाटतं हे कमेंट करून जरूर कळवा. ताज्या बातम्यांसाठी सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.